हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चैनल ट्रैवल विथ कांचन। माझ्या चैनल ट्रैवल व्लॉग मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। तर जसं की तुम्हाला माहित आहे, मी आता चायना मध्ये राहते आणि तिथे आम्ही 3 बेडरूम हॉल आणि किचन असं एक घर घेतलं आहे आणि तिथे आम्ही राहतो। तर त्या घरात मी एक छोटंसं देवघर बनवलं आहे। तर त्या देवघराची मांडणी मी कशी केली आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। चला तर मग बघूया माझं छोटंसं देवघर तुम्हाला कसं वाटतं ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा। मी इंडियामधून या फुलमाळा आणल्या आहेत, त्या मी आता इथं डेकोरेशनला लावणार आहे। मस्त मंदिराच्या सगळ्यात आधी मी हा फोटो इथे मांडला आहे। हा मी इंडियामधून परचेस केला होता, महालक्ष्मी सरस्वती आणि गणपतीचा। त्यानंतर ही आमची देवाची टाक आहे जी मी इंडियामधून आमच्या घरातून आणली होती। हे लक्ष्मीचे पाऊल आहेत जे मी इथे छान मांडले। त्यानंतर वरती इथे बघू शकता शुभ लाभ आणि स्वस्तिक असे स्टिकर मी घेतले होते, ते देखील मी इथे मांडले। त्यानंतर छान दिवा लावला आहे आणि रेडीमेड फुलांच्या झेंडूच्या फुलाच्या महानी मी इथे असं छान डेकोरेशन केलंय। आपण छान फोटोची पूजा करून घेऊया। त्यानंतर छान दिव्याने आरती करूया। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, महालक्ष्मी माते सरस्वती माते, गणपती बाप्पा मोरया। मंदिर छोटं असलं त्यात देव कमी असले म्हणून काय झालं। आपल्या मनात भक्ती असली पाहिजे आणि श्रद्धा असली पाहिजे, म्हणजेच सगळेच देव नेहमीच आपल्यासोबत असतात। चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।